बाहेर पाऊस आणि घरामध्ये पूर्ण अंधार, तुम्ही बघू शकताय पूर्ण घरामध्ये अंधारच अंधार आहे. आणि बाहेर जोरदार मुसळधार पाऊस पडतोय का नाही ते काय समजण्याच्या पलीकडेच. आणि अशातच वेदांत त्यांचा पप्पा आणि आजी अक्का ते बाहेर गेलेले आहेत, मला काळजी की अजून कसे नाही आले, कारण पाऊस हा भयंकर तिकडं पण चालू होता आणि इकडं पण चालू आहे, त्याच्यामुळे अजूनच काळजी की मुलाला घेऊन गेलेले आहेत. आणि एवढ्या पावसामध्ये गाड्या जर म्हणजे गाड्याच नाही आल्या तर मग काय करणार, कारण ट्रेनवरती पाणी पटरीवरती पाणी साठल्याने ट्रेन बंद होतात, पण नंतर ते आले. तर येताना खाऊ वगैरे घेऊन आले होते अक्का, पगार आणायला गेले होते तर येताना खाऊ वगैरे घेऊन आल्या होत्या. आणि मस्त असं भरपूर असं खायला आणलं होतं, भरपूर खर्च तिकडून करून आले होते. तर मस्तपैकी गुलाबजाम घेऊन आलेली आहेत, हल्दीरामचे गुलाबजाम आणलेले आहेत मस्त. तर एका या डब्यामध्ये फक्त 8 पीस होते. आणि चला मस्तपैकी खाऊया, बाहेर पाऊस पडतोय. आणि आमच्या घरच्यांना गुलाबजाम खूप आवडतात बरं का, त्याच्यामुळे त्यांनी गुलाबजाम आणला आहे, मैसूर पाक आणला आहे आणि खारी बटर चहासोबत सकाळी लागतात खारी बटर टोस्ट हे सगळं आणलेले 2-2. तर आज आहे गटारी, तर मग गटारीच्या दिवशी सगळीकडं जो बेत असतो तोच आमच्या घरी पण आहे. गटारी फेम किंवा गटारी स्पेशल जे असतं ते बनवते आहे आता मी. तर आता बनवणार आहे, म्हणजे महिनाभर काय खायचं नाही म्हटल्यानंतर गटारीच्या दिवशीच सगळं जे काय खायचं आहे ते सगळं खाऊन घ्यायचं, नंतर काही बोलायचं नाही. तर आता मी म्हटलं की थोडीशी बिर्याणी वगैरे बनवूया आणि थोडंसं चिकनचं सुक्कं वगैरे ते करते. काल तर मच्छी खाल्ली होती त्याच्यामुळे काल मच्छी अंडे वगैरे ते खाल्लेले आणि आज हे करते. तर मस्तपैकी आता मी बनवणार आहे गटारी स्पेशलचं बिर्याणी आणि सुक्कं. तर तुम्ही सगळे असा विचार करत असाल की अक्का बाहेर गेल्या होत्या, म्हणजे एवढ्या पावसामध्ये गेल्या होत्या, तर कशासाठी काय, तर तुम्हाला सांगते मी. आणि त्यांचा पगार कसला, तर तुम्हाला सांगायचा मुद्दा असा की अक्का आहेत गव्हर्नमेंट जॉबसाठी अगोदर होत्या. अक्का गव्हर्नमेंट जॉब म्हणजे गव्हर्नमेंट नाही म्हणता येणार पण निम सरकार म्हणतात नाही का, तर त्याला त्या होत्या जॉबला. आणि त्याच जागेवरती नंतर भाऊजी लागलेले आहेत आमचे दुसरेवाले. तर त्यांचे मिस्टर म्हणजे अक्काचे मिस्टर म्हणजे आमच्या आईंचे वडील जे होते ना ते झाडू खातं नाही का BMC झाडू खातं, तर त्याच्यामध्ये होत्या कामाला होते कामाला. आणि त्यानंतर ते वारल्यानंतर ते खूप ड्रिंक वगैरे करायचे आणि ते वारल्यानंतर मग अक्काला घेतलं BMCवाल्यांनी, अक्काला कामाला घेतलं. आणि नंतर मग अक्कांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलं, त्यांचे सगळे ते हे भरून काढले खाडे वगैरे, काय करायच्या नव्हत्या लवकरच जायच्या कामावरती. आणि सगळं त्यांनी म्हणजे थोडीशी सर्विस भेटली त्यांना, पण त्यामध्ये त्यांनी भरपूर सगळं केलं. मुंबईमध्ये स्वतःचं घर घेतलं अक्कानी आमच्या, मुंबईमध्ये स्वतःचं घर घेतलं, 2 मुलींना लहानाचं मोठं केलं, त्यांचे लग्न वगैरे केलं नोकरीच्या बळावरती, नोकरीवरच्या जोरावरती. अक्का सकाळी ना लवकरच जायच्या, त्यांची लवकरची ड्युटी असायची. आणि भरपूर त्यांना अनुभव आलेले आहेत, भरपूर म्हणजे भरपूर. एकदा तर काय झालं की अक्का रात्री 2 वाजता म्हणजे त्या सकाळी लवकर झोपायच्या, आता उद्या आपल्याला ड्युटीला जायचं आहे लवकर 5 वाजताच उठून, म्हणून त्या लवकरच झोपायच्या झोप पूर्ण होईल म्हणून. पण एकदा काय झालं, त्या सांगतात अनुभव, एकदा असं झालं की त्या रात्रीच्या 2:00 उठल्या, आंघोळ वगैरे केली आणि तशाच कामाला गेल्या. आणि ट्रेन वगैरे म्हणजे तिथं हे केलं बघितलं, ट्रेन आपल्या 2 वाजता तर बंद होतात आणि तिथं खूप वेळ बसल्या की ट्रेन येईल आता नंतर येईल, तर ते TC वगैरे असतात नाही का, तर त्यांनी विचारलं कुठं जायचं आहे, तर ते बोलले मला कामाला जायचं आहे आणि 5 वाजताची ट्रेन असते मला कामाला जायचं आहे. तर ते म्हणले मावशी आत्ता किती वाजलेत बघा तुम्ही, आत्ता वाजलेले फक्त 2 वाजलेले आहेत, आता घरी जा तुम्ही आणि नंतर मग या, घरी जाऊन नंतर या, कारण आता फक्त 2 वाजलेत, आताशी तर ट्रेन बंद झालेली आहे आणि तुम्ही कुठं चालला कामाला. म्हणजे एवढं ते कामाबद्दल त्या ह्या होत्या, कारण त्यांच्या मिस्टरांनी अगोदर भरपूर
ड्रिंक करायची, त्याच्यामुळे ते कधी कामाला जायचे नाही, कधी नाही. आणि BMCमध्ये असं आहे की कामाला गेलं तरच पगार. जर तुम्ही कामाला जर नाही गेले आणि अगोदरचे लोक ड्रिंक करायचे आणि कुठं पण म्हणजे हे करायचे नाही का, तर त्याच्यामुळे ते कोण त्यांना पगार कसं काय देणार काम केल्याशिवाय. तर अख्खाला ते एक दृष्टिकोन असायचा की मी जर काम केलं तरच माझं घर चालणार आहे, मी जर काम केलं तर माझ्या पोरी मोठ्या होतील, त्यांना म्हणजे खाऊ पिऊ घालण्यासाठी पैसे वगैरे, तर असा त्या विचार करायचे. आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडनं ही एक ही झाली होती. आणि असं त्यांनी एकदम प्रामाणिकपणे काम केलं आणि नंतर मग ती सर्व्हिस जी आहे ती आमच्या भाऊजींना दिलेली आहे. काय म्हणतात त्याला, आमचे रुपालीचे मिनिस्टर आहेत तर त्यांना दिलेली आहे त्यांच्या जागेवरची. अक्कांना पेन्शन चालू आहे त्यांची, तर असं काय आहे. आणि अक्काला दोनच मुली आहेत तर त्याच्यामुळे स्वतःचं नातवं पण त्यावेळी असं होतं की भाऊजींच्या कामाला लागायच्या वेळेस असं होतं की त्यांच्या कामातले बरेचसे लोक होते ना, अक्काच्या कामातले बरेचसे लोक होते, तर त्यांचं चाललेलं की माझ्या नातवाला लावायचं त्यांच्याच म्हणजे आपापल्या जागेवर. पण तशी सोयी नव्हती, नव्हते लागत, एवढं पण हे करून सुद्धा नव्हते लागत. पण अक्काची परिस्थिती त्या लोकांनी खूप जवळून बघितलेली, त्या साहेब लोकांनी. तर त्यांनी अक्काला, अक्काचा म्हणजे मुलीचा मुलगा, आपल्या स्वतःचा मुलगा लागत नाही किंवा एवढे कष्ट करावं लागतं, पण त्यांनी मुलीचा मुलगा लावला. आणि त्यांची पण पेन्शन चालू आहे, म्हणजे कुठे ना कुठे आपण जे कष्ट करतो त्याचे फळ आपल्याला पुढे ना कुठेतरी भेटतच असतात. तर अक्कांनी भरपूर सारं स्ट्रगल केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना त्यांचं जे कष्टाचं फळ आहे ते मिळते. ते कुठं पण राहिले ना तरी पण त्या कोणाच्या जीवावरती अशा हे नसतात की आपले पैसे आहेत, पैसे देतात आणि त्या निवंत राहू शकतात असं. तर आपल्या इथं राहतं तरी आपल्याकडे आपल्याला ते पैसे देतात, तर कर्जतल्या जर राहायचे तरी त्या प्रीतीला आणि भाऊजींना पैसे द्यायचे. ते दुसऱ्याकडे जरी कुठं राहिल्या ना, दुसऱ्या मुलीकडे जर राहिलं तरी त्या तिकडे पैसे देतात, कारण आहे पैसे म्हणून. जर नसते पैसे तर मग कुठून दिले असते. हे अक्का म्हणजे अक्काला जो आहे तो पेमेंट येतं किंवा अक्काचं पेन्शन येत आहे, त्यामुळे अक्का कुठे पण सुखी समाधानाने राहू शकतात. तर असे अक्काची थोडीफार कहाणी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि काही महिन्यांपूर्वी म्हणजे काही वर्षांपूर्वी प्रीतीचं लग्न जेव्हा झालं होतं ना, तर त्यावर्षी म्हणजे त्याच एक दोन महिन्यातच अक्का गावी असताना पावसाळ्यातच पडलं होतं. तर प्रीतीचं आता बघा लग्नाचा वाढदिवस गेलंच, तर त्याच 15-20 दिवसातच प्रीती म्हणजे त्या पडल्या होत्या पावसाच्या दिवसात. आणि त्याच्यामुळे त्यांचं पायाचं ऑपरेशन करावं लागलं होतं. आणि त्याच्यामुळे त्यावेळेपासून अक्का म्हणजे चालता येत नाही जास्त, अक्काला पाय दुखतो वगैरे, कारण पायामध्ये रॉड वगैरे बसवलेले नाही. तर अक्का ना आमच्या इथं मुंबईला असताना त्या मच्छीचा धंदा वगैरे करायचा, मच्छीचा व्यवसाय वगैरे करायचा. तो भाऊचा धक्का नाही का मुंबईतला, तर तिकडे जाऊन ते मच्छी वगैरे आणणं असं ते विकायचं इकडे येऊन असं ते करायच्या म्हणजे रिटायर झाल्यानंतर. तर ह्या थोडाफार अक्काचा जो थोडंसं मला माहीत जेवढा आहे तेवढं मी तुम्हाला सांगितलं. आणि सगळेजणं म्हणतात अक्का कोण आहे, कारण अजून कोणाला जास्त माहीत नाही आहे अक्का कोण आहे. तर अक्का हे माझ्या सासूबाईंच्या आई आहेत, माझी आजी सासू आहे अक्का. असं आहे अक्काची स्टोरी थोडक्यात सांगितली. तर चला, स्वयंपाक झालेला आहे सगळा आणि मस्तपैकी बिर्याणी झाली, सुक्कं झालेलं आहे. तर चला या जेवायला. सगळ्यांनी तारीफ केली बरं का, शेवटचं जे मी बनवलेलं तर सगळ्यांनी तारीफ केली. या सगळ्यांनी जेवायला आजचं शेवटचं हे बनवते मी मांसाहार शेवटचा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग, बाय बाय.